राज्यात एकीकडे कसबा चिंचवड निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तिकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलाय. नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात असा थेट वाद पाहायला मिळतोय. विधान परिषद निवडणूक पार पडली आणि काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली. निवडणूक पार पडताच बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. नाना पटोलेंच्या भूमिकेवर काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर असतानाच आता ठाकरे गटानंही नाना पटोलेंना लक्ष्य केलंय. ठाकरे गटानं नेमकं काय म्हटलंय, नाना पटोलेंची भूमिका ठाकरे गटालाही पटली नाहीये का, जाणून घेऊयात पुढील काही म्हणतात. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रमोद, सकाळमध्ये आपलं स्वागत. राज्यात पदवीधर निवडणूक नुकतीच पार पडली, यात महाविकास आघाडीला यशही मिळालं. निवडणूक होताच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोलेंविरोधात काँग्रेसमधूनच नाराजीचा सूर पुढे आला. यानंतर काँग्रेसमध्ये बराच वाद रंगला. मात्र या सगळ्यावर आता ठाकरे गटानेही सामनाच्या माध्यमातून नाना पटोलेंवर निशाणा साधलाय. 6 महिन्यापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार पडण्यामागे मुख्य कारण नाना पटोलेंची ती कृती ठरल्याचा दावा सामनातील अग्रलेखातून करण्यात आलाय. थोरात हे पटोले यांच्या आधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते व महाविकास आघाडीचे सरकार असताना थोरातांची भूमिका समन्वयाचीच होती हे मान्य करावेच लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असतील, तरी मुख्य कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही अशा शब्दात नाना पटोलेंवर सामन्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच नाही तर अग्रलेखात असंही म्हटलंय की पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनीच होऊ दिली नाही व त्याचाच फायदा पुढे खोकेबाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीच मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले, पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल अशा शब्दात नाना पटोलेंच्या भूमिकेवर भाष्य करण्यात आलंय. तर दुसरीकडे पटोले थोरात वादावरही अग्रलेखात भाष्य करण्यात आलंय. हा वाद समुपचारानेच मिटायला हवा असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आलाय. खरं तर थोरात पटोले वादावर आत्तापर्यंत ठाकरे गटाने भाष्य केलं नव्हतं. युवासेना नेते आदित्य ठाकरेंनीही हा अंतर्गत वाद असल्याचं म्हटलं होतं. मात्र ठाकरेंच्या मुखपत्रातून या वादावर थेट भाष्य करण्यात आल्याने खरंच नाना पटोलेंचं चुकलंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या संपूर्ण नाना थोरात वादावर आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.